राज्यामध्ये अनेक छोटे मोठे पक्ष आहेत, त्याबद्दल शरद पवार बोलले असतील, ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेबद्दल बोलले नाहीत. राष्ट्रवादीचे 10 पैकी 9 खासदार निवडून येतील आणि राष्ट्रवादीबद्दल बोलायचं असतं तर ते स्पष्टच बोलले असते. ज्या अर्थी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये विलीनीकरण कसं शक्य आहे असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या विलीनीकरणाबाबतच्या वक्तव्याबाबत दिलं आहे. आमचे उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे भेटले, काँग्रेसचे भेटले, राष्ट्रवादीचे भेटले. अरे आमची लढाई झाली त्यांच्याशी दुरात आणि महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार. भेटीगाठीची शक्यता नाही. हॉटेल एवढं मोठं आहे तर 300 रुपये हॉटेल मध्ये फक्त उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते भेटले, शिवसेनेचे आपले काँग्रेसचे नेते भेटले आणि राष्ट्रवादीचे नेते भेटले. ठीक आहे. काल पवार साहेबांनी पवार साहेबांनी व्यापक दृष्टिकोनातून स्टेटमेंट केलं की भारतामध्ये जे आमचा पक्ष मोठा आहे, आमच्या पक्षाचा प्रश्न येत नाही, पण भारतामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बहुतेक विलीन होतील असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक पक्ष अनेक राज्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत त्याबद्दल ते बोलले. राष्ट्रवादीबद्दल किंवा शिवसेनेबद्दल बोलायचा प्रश्न येत नाही. ते असे बोलले तर त्याचा बोलण्याचा विपर्यास करण्यात येत आहे. त्याची अतिशय चुकीचं आहे. राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला माहित आहे, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 10 पैकी 9 खासदार निवडतील. अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही असं स्पष्टपणे म्हणताय का की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भेटणार? काँग्रेसमध्ये कधीच विलीनीकरणाची शक्यता पवार साहेबांनी भारतामध्ये अनेक राज्यामध्ये जे छोटे मोठे गट आहेत, माझा लेपनच खराब झाला, सामील होतील असं त्यांचं वक्तव्य होतं. सच्ची नाही. राष्ट्रवादीबद्दल बोलायचं असतं तर स्पष्ट बोलले असते. आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते महाराष्ट्रामध्ये अशा या परिस्थितीमध्ये शिवसेनेत.